पीक विमा काढण्यासाठी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वच सहकारी बँकांच्या शाखेसमोर मोठी गर्दी केली होती. मात्र पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ न मिळाल्यास जिल्ह्यातील लाखो शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातील पीक विम्याच्या या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आज 31 जुलै आहे आणि आज पीक विमा उतरवण्यासाठीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रत्येक शाखेसमोर शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यासाठी गर्दी केलेली आहे. माझ्यासोबत या ठिकाणी पीक विमा काढण्यासाठी काही शेतकरी आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, मला सांगा नेमके काय अडचणी येत आहेत तुम्हाला? अडचणी एक जुलैपासून चालू आहे. तारीख डिक्लेअर झाली की 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत भरणा सुरू आहे, पण 25 तारखेपर्यंत कोणालाच काहीच कळलं नाही. कोणत्याच बँकेत गेलं की ते आम्हाला काही येऊ देत नसं, ते विमाचं आम्हाला काही माहिती नाही. हे करा ते करा म्हणजे 12 भानगडी. नंतर प्रत्येक वेळेला फॉर्म बदलते, प्रत्येक वेळेला नियम बदलते, याचं काय आहे काहीच कोणाला काही कळतच नाही. ही गर्दी व्हायची कारण एकच आहे, फक्त 25 तारखेपर्यंत कोणाला विमा कसा भरायचा हेच कळलं नाही. नंतर इकून तिकून म्हणजे ऑनलाईन भरा, बँकेत भरा, पण ह्याच बँकेत आलं ते ना आम्हाला काढून दिलं की नाही तिकडे भरा. आता म्हणजे असं ह्या याच्यामुळे हे गर्दी व्हायचं कारण हे झालेलं आहे. मी 3 दिवसापासून जवळपास पीक विमा भरण्यासाठी बँकेसमोर येतोय, परंतु प्रचंड गर्दी पाहून काही वेळेस 7-12 मिळतो, 7-12 मिळले तर तलाठी मिळत नाही, तलाठी मिळालं नाही तर पेरेपत्र मिळत नाही, असं करून करून 2-3 दिवस गेले. आज सकाळी 8 वाजल्यापासून रांगेला लागलेला आहे, तर थोडीही रांग अजून पुढे सरकलेली नाहीये. असं जर झालं तर या मुदतीचा काय फायदा आणि या मुदतीच्या आत कसा विमा उतरला जाईल? आणि हा जर विमा उतरला गेला नाही तर याला कारणीभूत कोण राहणार, याला जबाबदार कोण राहणार नेमका, आता हे आम्हाला कळत नाहीये. आम्हाला मुदत वाढ द्यावी पीक विमा भरण्यासाठी, आणि शेतकऱ्याचं जे काय आहे समजा कर्जमाफीचं सरकारनं जे आता चालू केलेलं की संपूर्ण कर्जमाफी सरसगट कर्जमाफी देण्यात यावी अशी आमची एक इच्छा आहे सरकारला. आजपर्यंत 31 तारखेपर्यंत याच्यामध्ये पूर्ण शेतकऱ्याचा विमा भरणं होऊ शकणार नाही, कारण की इतकी वारी आणि ऑनलाईन 7-12 असल्यामुळं 7-12 निघणं आणि 7-12 निघतो आणि एकूण जमीन दाखला परंतु निघत नाही, याचं कारण बँकवाले म्हणते एकूण जमीन दाखला नसला तर घेत नाही. याच्यासाठी सरकारने आपल्याला कमीत कमी मुदत जास्तीत जास्त मुदत वाढ करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे मुदत वाढ देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी, आणि त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहारा मिळू शकतो, कारण आज अजूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.